जाणटाळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, कांद्याला जाचं काठी लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. 1 एप्रिल आहे आणि 1 एप्रिलला एप्रिल फुल असं बऱ्याच वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एप्रिल फुल आहे. परंतु आज जे राज्यात शिंदे फडणवीस सरकार आहे, ह्या सरकारनं कसं शेतकऱ्यांना एप्रिल फुल केलं आहे हे सांगण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना बेशरमाची फुलं देऊन सरकारला हे सरकार किती बेशरम आहे हे सांगण्याची वेळ आज सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आलेली आहे. सततचा पाऊस सप्टेंबर महिन्यामध्ये झाला. धाराशिव जिल्ह्यात जवळपास 222 कोटी आणि मराठवाड्यात जवळपास 1500 कोटीचे प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यामध्ये विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवले. उपसमितीची बैठक घ्यायला 1 महिना वेळ लावला. 1 महिन्याचं बैठक घेतली, त्यानंतर निकष आणि अटी ठरवण्यासाठी त्यावर अभ्यास गट नेमला. हिवाळी अधिवेशन नागपूरचं झालं, त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. दोन्ही अधिवेशनात त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच शेतकऱ्यांना पैसे देऊ. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की 31 मार्चपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. परंतु आम्ही 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत वाट बघितली की शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतात का. परंतु असे कुठलेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जे गेल्या 6-7 महिन्यापासून हे शेतकरी ज्या प्रतीक्षेत आहेत ते त्यांच्या हक्काच्या नुकसान भरपाईचे पैसे सध्याच्या पावसाचे शेतकऱ्यांनी दिले नाहीत. शेतकऱ्यांना ज्यावेळेस मदत द्यायची वेळ येते किंवा गरज पडते त्यावेळेस अटी निकष लावणे हे या सरकारचं, ह्या सरकारमधील असलेल्या लोकांचं पहिल्यापासून सवय आहे. आपण पहिल्या कर्जमाफीच्या बाबतीतही बघितलेलं आहे. दुसऱ्या बाजूला कांद्याला अनुदान जाहीर झालं, त्याच्या निकष अटी एवढ्या मोठ्या प्रमाणात लावल्यात की शेतकरी कुठलाच पात्र होत नाही. आमच्या आपल्या धाराशिव जिल्ह्यातला आपला शेतकरी आपण बऱ्याचदा बघतोय की हैदराबाद बेंगलोर या ठिकाणी आपला कांदा घेऊन जातो. अशा शेतकऱ्यांना अनुदान द्या म्हणून, अशा शेतकऱ्यांना अनुदानासाठी पात्र करा म्हणून विधानसभेत देखील मागणी केली होती. परंतु अशा शेतकऱ्यांचा धाराशिव जिल्ह्यात ज्यांनी बाहेर जिल्ह्यात बाहेरच्या राज्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री नेला होता त्यांना अनुदानात त्यांनी समावेश त्यांना झालेला नाही. त्याच्या अटी जे लावल्यात 1 फेब्रुवारीनंतर कांदा विकलेला पाहिजे, फक्त 999 रुपयाच्या आतच त्याची पट्टी आलेली पाहिजे, पीक पेरा त्याच्यावर ऑनलाईन झाला पाहिजे. त्यांची ही पीक पाहणी साईडच चालत नाही. साईड चालली तर शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदवला तरी ते सातबऱ्यावर येत नाही. आणि 3 महिन्यासाठी कांदा हे 3 महिन्याचं पीक आहे, 3 महिन्यासाठी कुठला शेतकरी, बरेच शेतकरी हे आंतरपीक म्हणून घेतले जातात, तर ऑनलाईन नोंदणी करणार आहे का. त्यामुळे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळू नये ह्या पद्धतीनंच ह्या शासनानं अटी टाकलेल्या आहेत. एका बाजूला सांगायचं की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे सर्व, आणि दुसऱ्या बाजूला अशा जाचकाठी लावायच्या, सततच्या पावसासाठी अभ्यासगट नेमायचा, ह्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी म्हणून हे जे बेशरम सरकार आहे ह्या सरकारला आम्ही बेशरमाची फुलं आज धाराशिव शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवलेली आहेत. आणि या आनंदाचा शेजाच्या बाबतीत हिंदू आपला 9 वर्ष दिन गुढीपाडवा या दिवशी आनंदाचा शिधा मिळेल अशी सर्व सर्वसामान्यांना अपेक्षा होती. परंतु अद्यापपर्यंत आनंदाचा शिधा मिळालेला नाही. पुढच्या काळात येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, रमजानचा महिना आहे, या दोन्ही सणाच्या वेळेस तरी कमीत कमी आनंदाचा शिधा द्यावा ही आमची सरकारकडे मागणी आहे. त्यामुळे फक्त घोषणा करणे आणि शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या पदरात काहीच न टाकणे, उलट त्या योजना शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना कशा मिळू नये ह्यासाठी निकषाटी लावणे, ह्यासाठी अशा या बेशरम सरकारचा निषेध करण्यासाठी धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्यांना बेशरमाची फुलं पाठवलेली आहे. 20 पीक विमा असेल, 22 पीक विमा असेल, शेतकरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, परंतु सरकार म्हणून सरकार कुठली जबाबदारी पार पाडत नाही. राज्यस्तरीय समितीची बैठक झाली, विभागीय समितीची बैठका झाल्या, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या वतीने कंपनीवर कुठलाही दबाव टाकला जात नाही. या उलट कंपनीच्या धार्जिण धोरण या सरकारनं घेतलेलं आहे, त्यामुळे पीक विमा न मिळण्याला देखील हे बेशरम सरकार कारणीभूत आहे, त्यामुळे आम्ही त्याचाही निषेध करतो. आज हे एप्रिल फुल होतं आणि ह्या बेशरम सरकारनं या शेतकऱ्यांना सर्वसामान्याला कसं एप्रिल फुल केलं आहे हे सांगण्यासाठी आज आंदोलन होतं. या पुढच्या काळातही ह्या जर आमच्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्याचे पैसे जर मिळाले नाहीत तर आम्ही निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पुढच्या काळातही तीव्र आंदोलन करू.